नमस्कार मैत्रिणींनो, मी उर्मिला मानकर. तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत 36 इंच प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग विथ बोटनेक. तर सर्वात आधी आपण उंचीचं माप टाकायचं आहे. आपली ब्लाऊजची तयार उंची आहे 13.5, त्याच्यात 1 इंच एक्स्ट्रा घेऊन 14.5 उंचीचं माप टाकायचं आहे. शोल्डर घेतलेली आहे मी 7 इंचावर. बोटनेक आपल्याला करायचं आहे शोल्डर 7 इंच आणि आर्म होल 7 इंच. 36 इंच छाती असल्यामुळे आपण बोटनेकच्या हिशोबाने शोल्डर 7 इंच घेतलेले आहे. छातीचा चौथा भाग 9. कमरेचं माप टाकायचं आहे आपल्याला. कमर 29 आहे, त्याचा चौथा भाग 7.25 इंच. 1 इंचाची टक्स आणि 1.5 इंचाचं मार्जिन. वरती आपण छातीचा चौथा भाग 9 इंच आणि प्लस 1.5 इंच मार्जिन घेतलेलं आहे. मागच्या मुंड्यासाठी आपण 1 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे. बोटनेक आपल्याला करायचं असल्यामुळे 1 इंचावर मार्किंग केलेलं आहे. गळा रुंदी घेतलेली आहे मी 4 इंच आणि मागचा गळा उंची घेतलेली आहे 4.5 इंच. बॉक्स करून घ्यायचा. आणि बोटनेकचा शेप द्यायचा आहे आपल्याला. अशा पद्धतीनं पाठीमागच्या भागाचं आपलं मार्किंग झालेलं आहे. पाठीमागच्या टक्ससाठी मी 5 इंचावर खूण केली आहे. उंची पण 5 इंच घेतलेली आहे आणि अर्ध्या इंचाचे टक्स द्यायचे आहेत. 1/2 इंच शोल्डर डाऊन करायचं आहे आपल्याला. बोटनेक आणि कॉलर ब्लाऊजमध्ये आपण शोल्डर डाऊन करतो. तर अशा पद्धतीनं आपलं पाठीमागच्या भागाचं मार्किंग झालेलं आहे. आपण कटिंग करून घेऊया. आता आपण फ्रंटच्या भागाचं कटिंग करायचं आहे. पुढचा भाग कट करायच्या आधी आपण जे आपलं कापड आहे ते सरळ स्ट्रेट करून घ्यायचं आणि खालून 1 इंचावर आपण स्ट्रेट लाईन मारून घ्यायची आहे आधी. आणि साईडला हुक आय पट्टीसाठी आपण 1/2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आणि खालच्या बाजूनं उंची 1 इंच एक्स्ट्रा घ्यायची. आणि त्याच्यावर आपण जो पाठीमागचा भाग कट केलेला आहे तो ठेवून ॲज इट इज आपण मार्किंग करून घ्यायचं. पाठीमागच्या भागापेक्षा पुढच्या भागाला आपण 1 इंच उंची एक्स्ट्रा घ्यायची प्रिन्सेस कटसाठी आणि हुक आय पट्टीसाठी 1/2 इंच गळ्याच्या बाजूला एक्स्ट्रा घ्यायचं. अशा पद्धतीनं आपण पाठीमागच्या भागात करून घ्यायचं आहे. आता आपण आर्म होलच्या साईडला 1/4 इंच आणि खाली कमरेच्या बाजूला 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे पुढील भागासाठी, कारण आपण प्रिन्सेस कटचा टक्स 1.5 इंचावर द्यायचा आहे आपल्याला. गळा रुंदी आपली 4 इंच आहे. गळा 4.5 इंचावर घेतलेला आहे. बॉक्स करून घ्यायचा आणि आपण बोटनेकचा शेप द्यायचा. आर्म होल आपण 6.5 इंचावर घेतलेला आहे. शोल्डर 7 इंचावर घेतलेले आहे आणि पुढच्या आर्म होलसाठी 1/2 इंच एक्स्ट्रा पुढच्या मुंड्याचं आर्म होलचं आपण मार्किंग केलेलं आहे. फ्रंटच्या भागासाठी 1/2 इंच आपण एक्स्ट्रा आत घ्यायचं आणि आर्म होलचा शेप द्यायचा. बोटनेकचा शेप दिलेला आहे पुढच्या भागासाठी. आता आपण टक्स पॉईंट घ्यायचा आहे 10.5 इंचावर आणि 4 इंचावर एक खूण करून घ्यायची आहे आपल्याला. प्रिन्स कटचा आकार द्यायचा आहे आपल्याला. 4 इंच घेतलेलं आहे. वर पण 4, खाली पण 4 इंच घेतलेलं आहे. आपण इथून 1.5 इंचाचा टक्स द्यायचा आहे. टक्सची उंची आपण 2 इंचावर ठेवायची आहे. अशा पद्धतीनं आता आपण प्रिन्स कटचा आकार द्यायचा आहे.
हे बघा प्रिंस कटचा आकार दिलेला आहे आपण साइडनं अर्धा इंच जे आपण एक्स्ट्रा एक इंच खाली घेतलेलं आहे तिथं तिरकस लाईन मारून घ्यायची. फ्रंट भागाचं मार्किंग कंप्लीट झालेलं आहे. आता आपण कट करून घेऊया. आता आपण हे जास्त कट केलेलं आहे ते मेन फॅब्रिकवर ठेवून आहे असंच कट करायचं आहे. ह्याच्यात कुठेही आपण एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचं नाही आहे. आता ॲज इट इज आपण मेन फॅब्रिकवर ठेवायचं आणि कटिंग करून घ्यायचं आहे. हे बघा प्रिन्स कटचा आकार. फ्रंट बाजू आपली कटिंग करून रेडी आहे. आता मी मेन फॅब्रिकवर सगळे पार्ट्स ठेवलेले आहेत आणि ते मी आता आपण मेन फॅब्रिक आणि अस्तर कटिंग करून घेतलेलं आहे. बघा आता ह्याचं आपण स्टिचिंग बघणार आहोत.